नमस्कार, मी प्रियांका स्वरसाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण कैरीचा अगदी मस्त चटपटीत तसा प्रकार बनवणार आहोत. इथे मी 4 ते 5 कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत. या सगळ्या कैऱ्यांची साल आपण इथे काढून घेणार आहोत. साल काढल्यामुळे हे पटकन सुकतात व चवीला देखील खूप छान लागतात. असे जर कैरीचे चिप्स तुम्ही वाळवणाचे बनवून ठेवले तर वर्षभर तुम्ही कैरीचा आस्वाद घेऊ शकतात. लहान मुलांना हे चिप्स खूप आवडतात. तर आता कैरीच्या साल माझ्या काढून झालेल्या आहेत. तर यांना आपण अगदी बारीक बारीक फिंगर चिप्स ज्याप्रमाणे आपण चिरून घेतो त्याचप्रमाणे संपूर्ण कैऱ्या अशा बारीक बारीक आपल्याला उभ्या उभ्या चिरून घ्यायच्या आहेत. हे पहा, तुम्ही पाहू शकतात अशा उभ्या मी यांना अशा चिरून घेत आहे. तर याच प्रकारे सर्व कैऱ्या आपल्याला चिरून बाजूला करून घ्यायच्या आहेत. याच प्रकारे तुम्हाला हव्या तितक्या प्रमाणात तुम्ही हे चिप्स बनवून तयार करू शकतात. संपूर्ण कैऱ्या उभ्या माझ्या चिरून झालेल्या आहेत. यात आपण मसाले घालणार आहोत. 1/2 चमचा हळद, 2 चमचे इथे काश्मीरी लाल तिखट मी घालते ज्याच्यामुळे अगदी छान रंग याला येतो. त्यानंतर 1 चमचा पांढरं मीठ, 1/2 चमचा काळं मीठ, 1 चमचा जिरे पावडर आणि 1 चमचा मिऱ्याची पावडर इथे मी घालून घेत आहे. त्यानंतर बारीक करून घेतलेली साखर 3 चमचे मी याच्यात घालणार आहे. साखर तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त इथे करू शकतात, पण लहान मुलं खाणार असतील तर थोडीशी साखर जास्तच घाला. आता ह्या कैऱ्यांना हा मसाला हाताने चोळून आपल्याला असा लावून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनटं मी संपूर्ण कैऱ्या कोट होतात तोपर्यंत याला असं मिक्स करून घेत आहे. हे पहा, संपूर्ण कैऱ्यांना आपला हा मसाला आता लागलेला आहे. तर आता एका मोठ्या ताटात याला आपल्याला एक एक असं पसरवून द्यायचं आहे व हे ताट आपण कडक उन्हात 1 ते 2 दिवस वाळवून घेणार आहोत. तेल न वापरता व कुठलेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता अगदी छान आपले हे चिप्स बनून तयार होतात आणि मुलांना हे खायला खूप आवडतात. आणि साठवणीचे असल्यामुळे तुम्हाला जेव्हा कैरीची आठवण होईल तेव्हा तुम्ही खाऊ शकतात. हे 2 दिवस वाळवलेले चिप्स हवाबंद डब्यात तुम्ही स्टोअर करून ठेवा. रेसिपी कशी झाली मला कमेंटमधून कळवा. स्वरसाज किचनला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.